सिनेसृष्टीत आणि खास करून बॉलिवूडमध्ये एका मुलीने नाव कमवायचं म्हणजे आधी अभिनयाचा विचार नाही तर ती कशी दिसते म्हणजेच तिचं सौंदर्य आणि तिची झिरो फिगर याचा विचार केला जातो. पण या सर्व गोष्टी न जुमानता आपण आहे तसंच आणि केवळ अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत नावलौकिक केले आहे. उत्कृष्ट कलाकृतीमुळे तिच्या झिरो फिगर कडे नाही तर तिच्या अभिनयाकडे आणि अदाकारीकडेच सर्वांचं लक्ष वेधलं. तर ही अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री विद्या बालन. विद्या बालन यांनी अनेक मुलाखती मध्ये त्यांच्या शारीरिक बाबींवर भाष्य केले आहे. तेव्हा त्यांनी स्वतः सांगितले की एक काळ असा होता जेव्हा त्या स्वतःच्या शरीराला त्रासल्या होत्या. त्यांनाच त्यांच्या शरीराची लाज वाटायची. तेव्हा त्यांचा स्वतःसोबतचा संघर्ष सुरू होता. त्या त्यांना स्वीकारू शकत नव्हत्या. परिणामी त्या आजारी पडायच्या. वजन कमी करण्यासाठी विद्या बालन यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून दिवसाला 10 लिटर पाणी प्यायला सुरू केले. पण त्यामुळे त्या बारीक झाल्या नाही तर त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले होते. तसेच त्यांचे सततचे होणारे हार्मोनल चेंजेस हे देखील वजन वाढीत आणखीन मदत करत होते. तसेच त्या वजन कमी करण्यासाठी वेड्यासारख्या व्यायाम करायच्या. विद्या बालन यांचा दो और दो प्यार हा सिनेमा येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. पण आता मात्र त्या खूपच बारीक दिसत असून त्यांनी त्यांचं वजन घटवलं आहे. तर तुम्हाला विद्या बालन यांचा कोणत्या सिनेमातील लुक सर्वात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा.